नाशिक मधल्या देवळ्याच्या दहिवडमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाला, काही भागातला वीज पुरवठा त्यामुळे खंडित झालाय. वादळी वाऱ्यामुळे घराच्या छताचं पत्रेही सुद्धा उडून गेले आहेत. पावसामुळे काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत. नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड इथं वादळी वाऱ्याचं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्याचं झालेल्या पावसामुळे दहिवड येथील सुपडू महिरे यांच्या छतावरील पत्रे उडाले असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत असला तरी वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानही सोसावं लागतंय. वादळी वाऱ्यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित होता. तिकडे कस काय होता अजून काय नाही, तिकडे मागे छत्रपतींचा विचार म्हणजे 24